राष्ट्रवादी काँग्रेसमधील छुप्या तडजोडीबाबत आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेऊन राष्ट्रवादीपुढे काँग्रेसनं माघार घेतली, मात्र या माघारीमागे जागावाटपात काँग्रेसचा वरचष्मा राहील अशी तडजोड काँग्रेसनं केल्याचं समजतंय. जागावाटपात निम्म्या जागांवर ठाम असलेली राष्ट्रवादी काँग्रेस आता हा आग्रह सोडणार असल्याचं समजतंय. विधान परिषदेच्या एका जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमने-सामने होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत हे दोन्ही पक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम होते. राष्ट्रवादीनं तर थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना रिंगणात उतरवून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळेच काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने सुरू केला. काँग्रेसनेही आपला उमेदवार मागे घेताना राष्ट्रवादीबरोबर तडजोड करण्याचा प्रयत्न केलाय. या तडजोडीनुसार विधानसभा जागावाटपात राष्ट्रवादीनं जास्त जागांचा आग्रह धरू नये अशी काँग्रेसची भूमिका असल्याचं समजतंय. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला 124 ते 130 जागा सोडायला काँग्रेस तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे. विधान परिषदेची उमेदवारी मागे घेण्यासाठी या दोन्ही पक्षात तडजोड झाल्याचं पक्षाचे नेते मान्य करतायत, मात्र ही तडजोड काय आहे हे मात्र ते आत्ताच सांगायला तयार नाहीत. दोन्ही पक्षांच्या मधल्या तडजोडी आहेत आणि त्यामुळे सगळ्याच काही गोष्टी ह्या सांगितल्या जात नसतात. वेळेवर त्याचा प्रत्यय आल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू की ह्या या तडजोडीमधून झालेल्या आहेत. दोन्ही पक्ष राजकीयदृष्ट्या समंजस आहेत, पण या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवरती चर्चा होऊन समन्वयातून या ठिकाणी तो निर्णय घेण्यात आलेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने निम्म्या म्हणजेच 144 जागांसाठी आग्रह धरला होता. 2009 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनं 114 तर काँग्रेसने 174 जागा लढवल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादीला 114 थेट 144 जागा हव्या आहेत. काँग्रेस मात्र तेवढ्या जागा सोडायला तयार नाही. राष्ट्रवादीनं आपला हा हट्ट सोडावा यासाठी काँग्रेसने विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याची तयारी दर्शवल्याचं समजतंय. दोन्ही पक्षांनी सध्या गुलदस्त्यात ठेवलेली ही तडजोड जागा वाटपावेळी निश्चितच समोर येईल. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचा नेहमीच वरचष्मा राहिलाय, मग तो जागा वाटप असो अथवा इतर कुठलाही मुद्दा असो. मात्र यावेळच्या जागा वाटपात राष्ट्रवादीचा दबाव राहू नये म्हणून काँग्रेसने तडजोड केली आहे आणि ही तडजोड विधान परिषदेच्या एका जागेवर पाणी सोडून केले. याच्यात काँग्रेसला जागा वाटपात फायदा होणार असला तरी काँग्रेसची या सगळ्या तडजोडीत हारच झाली असं म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.